सर्वांचं दैवत, देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचा आज 83वा वाढदिवस संपूर्ण देशभर साजरा होतोय. याबाबत शुभेच्छा देत असताना अनेक वक्त्यांनी आणि विशेषतः तटकरे साहेबांनी साहेबांचा संपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहेब आता काय व्यक्ती नाही, साहेब एक संस्था आहे आणि जवळजवळ 55-60 वर्षाच्या त्यांच्या संसदीय या लोकशाही प्रणालीमध्ये त्यांना जी जी संधी मिळाली त्या संधीमधून त्यांनी देश आणि राज्य या विकासासाठी अनेक प्रयत्न तरी केलेच, अनेक तरी निर्णय घेतलेच. परंतु विशेषतः साहेबांनी शाहू फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार अशा या राजकारणामध्ये सुद्धा जिवंत ठेवला आणि तेवट ठेवला. साहेबांच्या पूर्ण राजकीय जीवनाचा प्रवास मी सांगून आपला वेळ घेणार नाही, परंतु आज जी राज्याची प्रगती झालेली आहे, कृषी असेल, औद्योगिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्व क्षेत्रापैकी साहेबांनी मनापासून प्रेम केलं ते बळीराजावर, या शेतकऱ्यावर, काळ्या मातीशी इमान राखण्याच्या बळीराजाबद्दल फार महत्वपूर्ण निर्णय साहेबांनी आपल्या या सर्व कार्यकालामध्ये घेतले. देशाचे कृषी मंत्री म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, या संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच. परंतु 10 वर्षाच्या कृषी खात्याचे मंत्री म्हणून हा संपूर्ण देश अनेक पिकाच्या बाबत निर्यात करणारा देश त्यांनी बनवला. एक वेळ आपण अमेरिकेसारख्या देशातून मिलो आणून खात होतो, अनेक आपल्याकडे धनधान्य होत नव्हती, ती तरी आपण निर्यात करणारे तर बनलोच. फळ असतील, सर्व क्षेत्रामध्ये आज साखर कारखानदारी जी उभी राहिली त्याचं खरं श्रेय वसंतदादा पाटील, कैलास म्हणजे यशवंतराव चव्हाणांबरोबर पवार साहेबांचा फार मोठं सिंहांचं योगदान आहे. इथेनॉल निर्मिती असेल, को जनरेशन असेल, कारखान्याने उपपदार्थ तयार केल्याशिवाय कारखानदारी फायद्यात येणार नाही, याबद्दल अनेक निर्णय त्यांनी घेतले. कालच मी वाचलं, अजूनही साहेब स्वस्त बसलेले नाहीत. या देशाला आजही खाद्यतेलाची आयात करावी लागते, कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. म्हणून काल त्यांचं भाषण मी ऐकलं, GM मोहरी तेलाचं बियाणं या पिकाचं जर आपण आणलं तर आपला देश या खाद्यतेलामध्ये सुद्धा स्वयंपूर्ण होईल, अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना पूर्णपणानं त्यांच्या पिकांच्यासाठी, त्यांच्या मशागतीसाठी त्यांनी नवीन नवीन प्रयोग करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न असेल, याबद्दल साहेबांनी पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. आणि विशेषतः आज जो महाराष्ट्र राज्य प्रगती करू शकला, महाराष्ट्र या देशामध्ये सगळ्यात जास्त GDP करू शकला, यामध्ये साहेबांचं फार मोठं योगदान आहे. वास्तविक माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी बोलायला लागलो की मी भावूक होतो. मी आज उभा येतो संपूर्णपणानं साहेबांच्यामुळं या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मला संधी मिळाली. परवा आपलं शिर्डीला 2 दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन आणि शिबिर झालं. पहिल्या दिवशी साहेब हजर नव्हते, कारण साहेबांना न्यूमोनिया झाला होता आणि ते ब्रिज कँडीमध्ये ॲडमिट होते. आम्हाला सगळ्या शिबिरार्थांना समजलं की साहेब आता येणार नाहीत. मी सुप्रियाताईंच्या जवळ गेलो आणि सुप्रियाताईने विचारलं, खरंच साहेब काय येणार काय येणार नाहीत? त्या म्हणाल्या की आमची आई म्हणजे वहिनी सातत्याने लागलेल्या आहेत, साहेबांना त्या शिबिरामध्ये न्या, त्यांना सगळ्यांना बघितल्याशिवाय बरं वाटणार नाही. आणि साहेब त्या दुसऱ्या दिवशी आले आणि 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळाला.
म्हणजे जनता हे त्यांचं टॉनिक आहे. दोनच दिवसात ते डिस्चार्ज झाले. म्हणजे लोकांच्या शिवाय साहेब राहूच शकत नाही. कसलंही कुठल्याही जिल्ह्यामध्ये घटना घडली, विशेषतः कोल्हापूरमध्ये घडली, सकाळी फोन आलाच. अरे परवा आरखेचं कसलं भांडण झालं, अनुल साळुकेचं काय झालं, एवाय पाटलाचं काय चाललंय, सातत्याने. अजितदादा तर करतातच, परंतु 83 वर्षी इतकी स्मरणशक्ती, अपाट हजर जबाबीपणा, यामुळं साहेबांच्यावर असंख्य लाखो लोक जीव वळून टाकायला तरुण आमच्यासारखे तयार आहेत. ज्या दिवशी ते साहेब आले शिर्डीला आणि हाताला बँडेज बांधलेलं होतं, मला वाटते सलाईनच्या सुया त्यामध्ये होत्या, आणि मला आठवण आली रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ॲलेक्स झेलेन्स्कीची, झेलेन्स्की 6 महिने त्या रशियाबरोबर लढाई करतोय आणि आपल्या राष्ट्राच्या लोकांना तो धीर देतोय, सैनिकांना धीर देतोय. मला त्या झेलेन्स्कीची आठवण आली की पवारसाहेब आजही आपल्याला असा आधार देण्यासाठी पूर्णपणानं 6 महिने त्या युद्धामध्ये ते युक्रेनचे अनेक लोक मारले गेले, परंतु सेनापती कसा असावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण हे पवारसाहेबांचं या निमित्ताने दिसलं. आणि जो आम्हाला संदेश त्यांनी दिला, आमच्यामध्ये जो आत्मविश्वास जागृत केला, त्यामुळे मला वाटतंय पवारसाहेबांचं, आमची सगळ्यांची हृदय त्याविषयी थोडी कातरली, परंतु त्यांनी आलेला त्या दिवशी दाखवलेला अपाट त्यांचा धाडशीपणा असेल, डॉक्टरला न जुमानता त्यांचं येणं असेल, परंतु त्या दिवशी अक्षरशः सगळं सभागृह हे स्तब्ध झालेलं होतं. आज आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवराजे महाराज आपलं दैवत, त्यांचं जणू काय अपमान करण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. अनेकांची अनेक वक्तव्य येत आहेत, आणि विशेषतः ज्याचा उल्लेख आता तटकरी साहेबांनी केला, सीमा प्रश्नाच्या बद्दल 65 वर्ष साहेब या सीमावासियांच्या मागे ठामपणाने उभे आहेत. 1986 साली मला आठवत आहे की कर्नाटक सरकारनं बंदी घातलेली होती, त्यावेळेला साहेब म्हणाले मी कसल्याही परिस्थितीत बेळगावला जाणार. आम्ही कोल्हापूरचे असंख्य तरुण त्यांच्याबरोबर गेलो, साहेब अचानकपणानं प्रकट झाले, आम्हाला अटक झाली, 2 दिवस आम्हाला तुरुंगात ठेवलेलं होतं. म्हणजे त्या काळापासून साहेब या मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर जो अन्याय आणि अत्याचार होतोय. काल आपण धरणं आंदोलन घेतल्यानंतर 2 माजी आमदार किनीकर साहेब आणि पाटील साहेब यांनी भाष्य केली, वास्तविक ती हृदय पिळवटून टाकणारी होती. आम्हाला कानडी बोलता येत नाही, आम्हाला कानडी भाषा लिहिता येत नाही, आम्ही मराठी भाषिक आहोत, आमची इच्छा आहे, परंतु आमच्यावर किती अन्याय आणि अत्याचार होतोय त्याची कल्पना त्यांनी मांडली, आणि अक्षरशः आम्ही सर्वांनी ठरवलं की त्यांच्या मागे ठामपणानं उभं राहायचं, आणि साहेब गेली 65 वर्षे हे काम करतायत. मला एक गोष्ट आज आठवते की आमचे नेते कैलासवाशी खासदार मंडलिक साहेब यांचं हृदयविकाराचं बायपासचं ऑपरेशन झालं होतं एशियन हार्ट सेंटरमध्ये, आणि 2 दिवसांनी मी त्यांना बघायला गेलो. तर ते म्हणाले हसन साहेब आता मला उत्तम वाटतंय, मी आता यमाच्या दाराला कुलूप घालून आलेलो आहे, आता साहेबांना शतायुषी म्हणा मी असं काय म्हणणार नाही, कारण साहेब काय जनरल माणूस नाही शतायुषी म्हणायला. ये तो एक रस्मे जहा है जो अदा होती है, वरना सूरज की कहां सालगिरह होती है. अपनी सालगिरह के ये दिन है, दुआ है हमारी, जितने हैं चांद तारे उतनी हो तुम्हारी उम्र तुम्हारी. आणि अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त करतो. साहेबांना मनापासून चांगलं आरोग्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वरची प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज.